लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीची प्रसूती झाल्याची घटना ताजी असतानाच आदिवासी विकास विभागाच्या आणखी एका एकलव्य निवासी शाळेतील इयत्ता सातवीतील 15-20 विद्यार्थिनीशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची बाब समोर आली। या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतलेली असून संबंधित शिक्षकास तडकाफडकी निलंबित करण्यात आलेला आहे, तर 2 शिक्षकांची नियुक्ती देखील रद्द करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे, त्याच्याकडून असे प्रकार वारंवार सुरू होते। दरम्यान मुलींच्या सुरक्षितेबाबत आदिवासी विकास विभागाकडून केवळ कागदोपत्री उपाययोजना दाखवल्या जात आहेत, प्रत्यक्षात मुलींच्या सुरक्षितेबाबत अनेक गंभीर त्रुटी असल्याची बाब परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। सुरुवातीला या मुलींनी लक्ष दिलं नाही, परंतु जेव्हा मुलींमध्ये या प्रकरणाची चर्चा झाली तेव्हा अनेक मुलींनी आपल्याबरोबर देखील शिक्षकांना अश्लील वर्तन केल्याचं सांगितलं। काही मुलींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर याचा उलगडा झाला, यानंतर पालकांनी शाळेत जाऊन गोंधळ घालत कारवाईची मागणी केलेली आहे। या प्रकरणी आता कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी केली। या मुलींनी दिलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकांना वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या प्रकरणाचा अहवाल विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयात सादर केला होता। हा सर्व प्रकार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला। या प्रकरणी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल बुधवारी आदिवासी आयुक्तालयात जाऊन जाब विचारला, मात्र आदिवासी विकास आयुक्त मुंबईत असल्यानं उपायुक्त विनीता सोनवणे यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित शिक्षक आणि 2 महिला शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।